थैंक्स धन्यवाद जेवन। पुनः एकदा सर्व खेळाडूंसह उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत। बघा मित्रों, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून माननीय श्री महेंद्रजी म्हात्रे भिवंडी तालुक्याचे उत्तम आवाज, उत्कृष्ट सूत्र संचालक, उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आणि खास करून माननीय श्री देवनंदजी थळे साहेब यांचे सचिव, मान्य श्री शैलेश मांजरेकर, त्याचबरोबर आमचे आदरणीय गणपतजी भोईर, या सर्वांनी या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलेले आहे। मी सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय। जाऊया आपण मैदानाकडे। दोन दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतो। एका बाजूला ज्वाली कामतगर तर दुसऱ्या बाजूला गौदी स्पोर्ट्स पूर्णा। ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्ट्रिक फिलिपस। नाणेफेक देखील दोन्ही संघामध्ये आपण पाहिली। नाणेफेकचा कोल लागतोय पूर्णा संघाच्या बाजूने। प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आणि खास कोण आमंत्रित केलं जातं या ठिकाणी फलंदाजीसाठी प्रथम ज्वाली कामतगर या संघाला। सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली ज्वाली कामतगर संघाची मोती आणि निहार। तर गोलंदाज जतीन, पहिला चेंडू अतिशय खराब चेंडूची फेक, पंच बीमरचा इशारा करतात। बीमर फेक झाली होती चेंडूची, फोर प्लस वन अशा पाच धावा पहिल्या चेंडूवर प्राप्त झाल्या। या पाच धावाने संघाचा श्रीगणेशा झाला। धावसंख्या होती बिनबाद चार पाच। षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे फलंदाज मोती। आता मात्र थोडासा चेंडू देखील अतिशय चांगला होता, आउट ऑफ लेग स्टंप निश्चित, थोडासा एक्शन चढून जाणारा चेंडू आपण पाहिला। कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, अतिशय चांगल्या चेंडूची सांगता झाली। निर्धाव चेंडू धावसंख्या सिरी षट क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे। थोडासा कमबॅक करताना गोलंदाज जतीन। पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू, अंधारीचा अतिशय चांगला फटका साजला चेंडू दोन क्षेत्र बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा दमदार चौकार देखील आला। गॅपमधून चेंडूला सुंदर असा प्रहार झाला, चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल झाला खाली क्षेत्रामधून। कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण असताना चेंडू मात्र सीमाच्या बाहेर गेला। पंचायत देखील आम्हाला चार धावीसाठी इचार केला आणि चार धावने संघ धावसंख्या चारने पुढे सगळी धावसंख्या होती ती बिनबाद अकरा षटक क्रमांक पहिलं। बघा खऱ्या स्वारी धावसंख्या नऊ आहे षटक क्रमांक पहिलं। पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू, ऑन साइडचा अतिशय चांगला फटका, स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातो आउट ऑफ पार्क। अतिशय खराब चेंडू, उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण मोतियाच्या बॅटमधून पाहिलं। फुल्यांचा चेंडू तो ऑन साइडचा फटका त्याच्या बॅटमधून सरला, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट सीमा रेषा बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकाराला। या सात धावांनी संख्या धावसंख्या पंधरावर पोहोचते। चेंडूची फेक करायची आहे पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नाही। ज्याप्रमाणे चेंडूला प्रहार हवा तसा मात्र निश्चित करता आला नाहीये। चेंडू जातो ऑन साइडला वाडिश डीप लॉंग ऑन मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं। एक धाव घेण्याची संधी झाली। एक धाव संघ धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती सोळा षटक क्रमांक पहिलं। दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतोय हा सामना। एका बाजूला ज्वाली कामतगर नरेश मात्र पॅम टीम तर दुसऱ्या बाजूला
गावदी स्पोर्ट्स पूर्णा। आदरणीय नरेश दादा मात्रे यांचा संघ आपण पाहतो इन एक्शन मध्ये ज्वाली कामतगर अतिशय चांगला चेंडू स्वरूपात चेंडू सुंदर सॉफ्ट डाइवचा फटका चेंडू शॉट स्टॉकवरला जातोय चांगले क्षेत्ररक्षण एक धाव घ्यायची संधी झाली एक धाव आणि संघात धावसंख्या एकने पुढे सरकली धावसंख्या होती ती 17 अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका चेंडू सीमाच्या बाहेर जातोय चौकार होतोय सन्मान्य बिलाजी भाऊ हे देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत। ओम साई सुझुकी मोटरचे प्रोप्रायटर सन्मान्य बिलाजी भाऊ तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून शोरूमचे प्रोप्रायटर आपण देखील या स्पर्धेसाठी ऍड केले आज आवर्जून उपस्थित आहात तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। षटक क्रमांक पहिला संपतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात धावसंख्या होती ती 21 दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज राहुल अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू तिथ्या स्वरूपात चेंडू सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका बॅक टू बॉलरचा मारा होता आपल्या फॉलो तुम्ही चेंडूला कलेक्ट करताना गोलंदाज कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडू जे सांगतात धावसंख्या स्थिर आहे षटक क्रमांक दुसरा बिनबाग 21 षटक क्रमांक दुसरा गोलंदाज राहुल चेंडूला शॉर्ट एंड पुल करण्याचा प्रयत्न चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेसकडे चेंडू येतोय थोडासा थांबलो होताना क्षेत्रखेळ देखील आपण पाहिलं आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्याकडे दोन धावा कन्वर्ट झाल्या या दोन धावांनी संघाची धावसंख्या 23 वर पोहोचते षटक क्रमांक दुसरा बिनबाद 23 एक दमदार सुरुवात चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात आहे ज्वाली कामतगर संघ प्रथम नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी करतो फलंदाजी दोन दिग्गज संघ तालुका क्रिकेटचे आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये मैदानामधून गावदी स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष ज्वाली कामतगर हा चेंडू थोडासा स्पेअर आहे आउट ऑफ ऑफ स्टंप पंच बाईटचा इशारा करतात एक दबाईचा निर्बळ धावसंख्या आणि पुढे सांगते 24 क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचं जुनून क्रिकेटचं जल्लोष क्रिकेटची आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा अतिशय चांगला फटका सजलाय मात्र चेंडू हमीद क्षेत्ररक्षक दक्षी आहे यस वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय ज्वाली कामतगर संघाचा निहार हॅलो
संख्या 26 फुलेंचा चेंडू होता बैट ची आउटसाइड एज घेऊन चेंडू होता शॉर्ट थर्ड मारले एकदम घेण्याची संधी झाली. धावसंख्या 27 वर पोहोचते. न्यू बॅट्समन न्यू बॅटल मैदानावर येतोय. यश तालुका क्रिकेटचा मित्र आपण जर विचार केला निश्चित अमोल पाटील यांच्या नेतृत्वात तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ ज्वाली कामतगार अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामगिरी संघ नेहमीच करत असतो. बघू या स्पर्धेमधून देखील कशा प्रकारचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून केला जाईल. नरेशजी म्हात्रे अदडी नरेशदादा म्हात्रे यांचा संघ ज्वाली कामतगार या ठिकाणी मात्र मोतियाच्या बॅटमधून सुरेख आणि सुंदर फटका. खऱ्या अर्थानं ज्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तोच फटका आता मोतियाच्या बॅटमधून आला. धावसंख्या 33 वर पोहोचते. अतिशय जबरदस्त फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट डिग्री त्याच्या बॅटमधून आपण सजला. चेंडू वाडिश व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय दर्जेदार षटकार फलंदाज मोतियाच्या बॅटमधून आला. फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं आणि दोन्ही गोष्टी आपण देखील मैदानावर पाहिलं. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला. चेंडू वाडिश व्हाईट ऑफ लॉंगॉन सी मार्शा बाहेर जाणार. एक उत्तम दर्जाचा षटकार फलंदाजी बॅटमधून आला. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन निश्चितच येष्ट्यांच्या मागे गेला होता. चेंडू खाली राहिल्यानंतर थोडासा इष्ट केला. तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. मात्र इनफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव घेण्याची संधी झाली नाहीये. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं संपतंय. षटक क्रमांक दुसरा संपतो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 31-31. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला संगीत तिसरा गोलंदाज येतोय. जय अतिशय चांगला फटका यश याच्या बॅटमधून येतोय. थोडासा आपटेकर पद्धती चेंडूचा फलंदाज शपथ झाला. ऑनसाइडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुरू आणि सुंदर सातला स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. मजा बघावला पोर ही जमलन सारी. बॉलर बॅट्समन एक से बढकर एक येतान खिलाडी. हे साजन भोईर ने भरवली स्पर्धा. बघायला जमलन प्रेक्षक. फलंदाज शपल झाला होता. चेंडूला फोर्स केला. चेंडू हमेदे क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले जात. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. याच दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट झाली. एक धावाने संघाने धावसंख्येने पुढे सरली. धावसंख्या होती 38-38. लॉस ऑफ वन विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. संघ धावसंख्या 1-38. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जाईल.
चेंडूला पुल अँड सक्सेसफुल मोतियाच्या बॅटमधून सूर्यकडे सुंदर फटका. आपण पाहिला थोडासा अपटेकर पद्धतीचा चेंडूचा फलंदाज शप्पल झाला. चेंडू सुंदरसा पुलचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू मिड विकेट सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार षटकार आला. चेंडूची फेक करायची या सात धाव्यांनी संघ धावसंख्या 44 वर पोहोचते. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ पदक ज्वाली कामतगर अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका आपण फलंदाज मोतियाच्या बॅटमधून पाहिला. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज जय पुणे एकदा चेंडूर मोठा फटका. यस हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. कमालीचा फटका. सलग दोन चेंडू मधून दोन मोठे फटके आपण पाहिले. चेंडूला सिमरच्या बाहेर धाडलं. दोन चेंडू दोन षटकार. येणारा चेंडू देखील हा जातोय की का आउट ऑफ पार्क. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक चौकाराला फलंदाज मोतियाच्या बॅटमधून. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ ज्वाली कामतगर. कमालीचा परफॉर्मन्स या स्पर्धेमधून करताना. कमालीची फलंदाजी आपण खास करून मोतियाच्या बॅटमधून पाहिली. थोडासा मागडा गोलंदाज ठरतोय. आतापर्यंत 23 धावा ज्यानं खर्च केल्या. हा चेंडू थोडासा स्वेअर. पंच करतील बाईटचा इशारा. एक दवेचा निर्वाळा. धावसंख्येकने पुढे सगळी धावसंख्या होती ती 55. पुन्हा एकदा मोतियाच्या बॅटमधून सूर्यकडे सुंदरसा फटका आला. फुल यांचा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्र दीपक षटकार. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. या सहा धावांची संख्या धावसंख्या होती ती 61. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ ज्वाली कामतगर. नरेश म्हात्रे फॅमटेम. अतिशय महागडा गोलंदाज ज्यानं खर्च केल्या 6 चेंडूमधून 30 धावा. आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून देखील आपण चांगल्या धावा पाहिल्या. षटकार चौकारांची ड्रिल ज्याच्या बॅटमधून पाहिली. तब्बल 41 धावांवर नाबाद केली करताना फलंदाज मोतियाला पाहतोय. मोती बघा तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेमधून 50 धावा जर तुझ्या बॅटमधून आल्या तर तुला दिले जातील. हॅलो डीजे हॅलो डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी खेळला जातो यशाच्या माध्यमातून. याचं कारण देखील आपण पाहिलं असेल की मोतियाला स्ट्राईक देण्याची संधी यशाच्या माध्यमातून झाली. मोती तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. 41 धावांवर खेळतोय. अजूनही 9 धावा तुझ्या बॅटमधून आल्या तर अर्धशतक साजरं केलं जाणार. आणि त्या अर्ध्या शतकासाठी या संघाचे ओनर नरेश म्हात्रे यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज तुला दिलं जाणार. नरेशजी म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. 50 धावा तुझ्या बॅटमधून जर झाल्या तर फक्त 9 धावा दूर आहे.
अतिशय चांगला फटका साजला, एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही आहे, फटका उत्तम होता, प्लेसमेंट देखील चांगला होता, वन बॉन्स एका टप्प्याने, मात्र क्षेत्रियांनी देखील चांगली कामगिरी केली, मिळते फक्त एक धाव, अजूनही उर्वरित चार चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मला वाटतं 50 पासून 8 धावा मोदी देखील दूर आहे। आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे, ती यश याला बघूया, यश स्ट्राईक देतो का हे देखील फार महत्वाचं आहे। कमालीची फलंदाजी या स्पर्धेमधून करताना मोतियाच्या बॅटमधून सूर्यकांत सुंदर आपण धावा पाहिली, आतापर्यंत 42 धावांवर खेळताना वैयक्तिक मोती, या ठिकाणी चेंडूला फोर्स केला, चेंडू हवेमध्ये शतरक्षकाचा दक्ष, या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवनदान दिले जातं, वारंवार चुका देखील गावदी पूर्णा स्पोर्ट संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय। सामना विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार दर्जाचं असणं फार गरजेचं असतं। कॅच विन द मॅच, घ्या कॅच जिंका मॅच, ले लो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण नेहमीच क्रिकेटमध्ये असतं। आता येणारे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूमधून बघूया मोतियाच्या बॅटमधून 8 धावा येतील का हा देखील प्रश्नचिन्ह आहे। आणि 50 धावा जर आपण पूर्ण केल्या तर तुमच्या संघाचे ओनर सन्माननीय नरेशजी म्हात्रे यांच्याकडून तुम्हाला दिले जाणार 5000 रुपयाचं कॅश प्राइज। यस, हा चेंडू देखील जातोय आउट ऑफ पार्क, खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी अकोट टप्प्याची होती, फलंदाज शपल झाला, ऑन साइडचा फटका त्याच्या बॅटमधून सजला, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार, अतिशय दर्जेदार षटकार आला। या 7 धावांनी संघात धावसंख्या देखील पुसंडी घेते, 70 धावा धावपळकावर। धावांचा उच्चांक, या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिकचा फटका, कमाल झाली खऱ्या अर्थानं, कदाचित धाव घेतली नसती ते चाललं असतं, मात्र एक धावीसाठी तब्बल 5000 रुपये कॅश आपण बुडवलं, काही हरकत नाही आहे, नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा ट्राय करू। नेक्स्ट बॅट्समन प्रेम, प्रेम बघा तुम्हाला देखील या स्पर्धेमधून सुवर्ण संधी आहे, पहिला चेंडू पेस करता, शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडूवर आपण षटकार मारला, तुमचे बंधू अक्षय जोगलेकर यांच्याकडनं देखील तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। प्रेम तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे, अक्षय जोगलेकर यांच्याकडे देखील प्रेम तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे, तुमचे बंधू आहेत, या चेंडूवर आपण जर षटकार मारला तर त्यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज। या अनुषंगाने 4 षटकांचा खेळ संपतो, 4 षटकांची आधी धावसंख्या होती ती 71 आणि विजयाचं लक्ष 72 धावांचं। चला ज्वाली कमाल संघ आपण देखील बेल कमी घ्या, लगेच आपलं शतरक्षण लावून घ्या। भारी चौकारांची मजा बघावला।
शेन भोईर दादा ने भरवली स्पर्धा ही क्रिकेट ची बक्षी से ठेवलं 101 सगळ्यांना मानाची हॅलो गावदीप पूर्ण संघाचा कॅप्टन आपण थोडसा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधा. गावदीप पूर्ण संघाचा कॅप्टन अँड बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. विजयाचं फार मोठं लक्ष्य 72 धावांचं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होतात गावदीप पूर्ण संघाची अक्षय आणि धीरज. तर सलामी गोलंदाज ज्वाली कामदेर संघाचा. व्यक्ती वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकाचा तो गोलंदाज अवी. विजयाचं लक्ष फार मोठे 72 धावा. या ठिकाणी चेस करायचे आहेत. 24 चेंडू 72 धावा असं मोठं समीकरण. आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी गावदीप पूर्ण संघाची आपण पाहतोय धीरज आणि अक्षय.
अभी पहला चेंडू थोड़ा सा डिफेन्सिव फटका अपन पाहतो अलखेत बाड़े फक्त चेंडू थोड़ा सा टैप केलं होतं चेंडू जातोय दोन क्षेत्र बीट करून समाचा बाहर जाणारा चौकार देखील आला आउटफील्ड दमदार चौका येतो शानदार ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू अलखेत बाड़े फक्त चेंडू थोडंसं स्टीयर केलं होतं आणि गॅप मधून हा चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार फलंदाज अक्षय याच्या बॅट मधून आला खऱ्या अर्थाने गावदी पुणे संघाची देखील चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली विजयाचं लक्ष जर फार मोठं असलं तरी मात्र सुरुवात फार चांगली झालेली पहिला चेंडू पेस करताना अक्षयच्या बॅटमधून येतो चौकार अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज अभी ऑन दी ऑफ अतिशय चांगला फटका सजला चेंडू शॉर्ट पॉइंटला आपण पाहिला इनफील्ड मधून देखील प्रेमेच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त एक धाव अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज अभी ऑन द राईट चांदाजी खेळणारा चेंडू अमित क्षेत्ररक्षक दक्ष पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्केल मधून मात्र या ठिकाणी चेंडूला सोडला जातोय दोन धावा घेण्याची संधी देखील प्राप्त झाली दोन धावाने संघात धावसंख्या दोनने पुढे सरकली ती मिस्ट डॉट चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिलं प्रगतीपत्र गोलंदाज अभी आतापर्यंत ज्यानं खर्च केल्या सात धावा विजयाचं फार मोठं लक्ष आहे 72 धावांचं फलंदाज बाद झाला धीरज यानंतर पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडू अमित शतक दक्ष यस वेल जज कॅच राकेशच्या माध्यमातून सुरगणी सुंदरचा झेल कलेक्ट केला जातोय आणि महत्वाचा दुसरा फलंदाज देखील बाद होतोय राहुल दुसऱ्या षटकाला प्रमोद वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज प्रसाद ना
प्रसाद। षटक क्रमांक पहिले संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या फक्त 7। कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं संघटकाला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण अभियाची पाहिली। परिपूर्ण बॅकफुट पहिल्या ओव्हरमधून आपण संघ पाहतोय गावदेव पूर्णाकडे। विजयाचं लक्ष फार मोठे, 72 धावा चेस करायचे आहेत। मात्र या 72 धावा चेस करताना षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावा जमा झाल्या त्या 7। प्रसाद देतोय गोलंदाज, राईट आर्म वरचा मारा, पहिला चेंडू अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय अक्षय। चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली। धावसंख्या स्थिर आहे, षटक क्रमांक दुसरं। मिस टाइम स्ट्रोक, मात्र बघा एकाच चेंडूवर दोन जीवदान अशक्य असतात। जरी झेल सुटला मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न झाला, प्रयत्नामधून फलंदाज असफल होतोय, धावची सोपाने बाद होतोय। म्हणजे एकाच चेंडूवर तुम्हाला दोन जीवदान मिळणं अशक्य असतं। खऱ्या अर्थानं विशाल लक्ष्य आणि विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना थोडा संघ आपण पाडतो अडचणीत। मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर ज्याला आपण म्हणतोय, परिपूर्ण क्लिअर दिसतंय। नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होतोय मिहिर। क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा। अतिशय सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन आपण पाहतोय। या स्पर्धेचे प्रणेते साजनजी भोईर यांची देण आपण पाहतोय। स्वर्गीय गुरुनाथ स्मृतीचषक 2023 सालाबादप्रमाणे या वर्षी या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन त्यांच्या माध्यमातून आहे। पुन्हा एकदा गोलंदाज प्रसाद, चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये बेबसी संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला। एक निर्धाव चेंडूची सांगता, वारंवार चुका देखील मैदानामधून पाहतोय। फलंदाजाच्या माध्यमातून फील्ड सजावट करा। येणारे 12 चेंडूंना विजयासाठी आता मात्र फार धावांची गरज आहे। जवळजवळ सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुट संघ पाहतोय गावदेव पूर्णा, तर विजयाच्या उंबरठ्यावर किंवा विजयाच्या वाटचाल करताना संघ ज्वाली कामतगार, फील्ड सजावट करा प्लीज। येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 64 धावांची गरज। मिशन थोडस इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं। जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी कोणी करू शकत नाही। येणारे 12 चेंडू विजयासाठी 64 धावांचं लक्ष, परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना स्पर्धेमधून ज्वाली कामतगार नरेश दादा मात्रे यांचा संघ
एक धाव अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उद्धव चेंडूला बिगडी घेण्या प्रयत्न मात्र चेंडूला बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधताना चेंडूला मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिड बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. वारंवार चुका देखील आपण मैदानामधून पाहतो. कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. विशाल लक्ष्याचा पाठला करताना थोडासा मानसिक दबाव सायकोलॉजी प्रेशर क्लिअर दिसतंय. चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहिलं चेंडू मध्ये. चेंडूची गती कमी केली होती. परिपूर्ण चकित होताना फलंदाज स्विंग एंड मिस. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. प्रसाद अंदेप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेतो. चेंडू शॉर्ट थर्डमॅन वरून सीमरच्या बाहेर जाणारा चौकार आला. चौकारून कुठेतरी या आव्हानाचा पाठलाग करताना किंवा जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय गावदेव पुणा स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. अंदर चांदन चेंडू खेळून चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. अमोल पाटील यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा कंप्लीट केल्या जातील का? यस. चेंडूला सुंदर साऊपरीचा फटका. चेंडू वाडिश लॉंगॉपला जातो चांगलं क्षेत्ररक्षण. मिडॉपवरून चेंडू लॉंगॉपला जातो चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावघेण्याची संधी झाली. धावसंख्याकाने पुढे सकली. धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक तिसरा संपता. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 16. बीजाचं लक्ष 72 धावांचं. आता येणारे चेंडू असतील 6 आणि बीजासाठी अजून जी गरज आहे 56 धावांची. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठे 6 चेंडूमध्ये 56 धावा नाही आहेत. जवळजवळ कुठेतरी पराभवाच्या खायामध्ये या सामन्यामधून आपलं वेगळं साम्राज्य निर्माण करणारा संघ विजयाच्या उंबड्यावर आपण पाहतो. ज्वाली कामतगर. मिशन इज इम्पॉसिबल. 6 चेंडू 56 धावांची गरज. फक्त आवश्यकता बाकी आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. रितेश येतो गोलंदाज. चला गोलंदाज तुम्हाला देखील विनंतीचे आपण थोडासा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. चला पूर्ण संघाचा कॅप्टन आपण देखील थोडासा ऑर्गनाइज कमीशन लगेच संपर्क साधा. अगेन्स्ट रितेश. आणि या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फलंदाज राहुल याच्या बॅटमधून चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साईडचा फटका देखील चांगला साजला. चेंडू वाडिश व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार आला. या साधाबीने कुठेतरी पराभवाचं अंतर थोडंसं कमी झालं. धावसंख्या होती ती 22. चला भिनार या संघाचा आवाज. भिनार संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्समध्ये या. अपलगुल चोड सुंदर सो वन साइड सपाट का.
चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न झाला, चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क साधता आला नव्हता, चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आला नाही, या चेंडू जातो एसट्यांच्या मागे, बीट झाला फलंदाज, बीट झाला एसटी रक्षक, निर्धाव चेंडूची सांगता, धाव संख्या स्थिर आहे, या अनुषंगाने चार षटकांचा खेळ संपतो, चार ओव्हरमधून जमा झाल्या फक्त आणि फक्त 23 धावा, 72 धावा करायच्या होत्या आणि 49 धावांनी कुठे विजय संपादित करणार ज्वाली कामत संघ. हार्ड लक गावदी स्पोर्ट्स पुणे अँड गुड लक ज्वाली कामतकर. चला संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच या नाणेफीसाठी ज्वाली कामत संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी लगेच संपर्क साधा, उपस्थित मान्यवरांच्या शोभा असते, लगेच करूया आपण एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. नो डाऊट सामन्यातील सामन्याचा पुरस्कारचा मानकरी ज्याच्या बॅटमधून देखील पाहिले आपण 49 धावा, कदाचित तुमची एक धाव पूर्ण झाली असती तर आपण 5000 रुपयाचं कॅश प्राईज प्राप्त केलं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्वाचं स्थान नाही आहे, नरेजी मात्र यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला जाहीर झालं होतं, मात्र अनलकी ते तुम्हाला प्राप्त करता आला नाही, फक्त एक धावीपासून आपण दूर राहिलात. तर जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये देऊया ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या तब्बल 49 धावा, या स्पर्धेचा फिनिशर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मानकरी मोती, आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर शितपे. युवा नेते रोहित भुज यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सामना रंगणार आहे जॉली क्लब कामतगर आणि आवाज भिनार असा दुसऱ्या फेरीतील सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. छापा असं कॉल आहे, काटा येतोय, नाणेफेक संपन्न झालेले, मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. उद्धव नाणेफेक जिंकलेले, फक्त निर्णय आम्हाला सांगायचा आहे, फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. भिनार या संघाला मी आपण घेऊन जातो कॉम बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत. ओ यो कॉमेंट्री बॉक्स मोहन दादा भोई, धन्यवाद.